आजच्या दिवसातील जेवढे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, पहिला क्वेश्चन पहा. महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, 29 जून. मित्रांनो, हे करंट अफेअरचे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला MPSC सरळ सेवा, तलाठी भरती, आरोग्य भरती, पोलीस भरती इत्यादींसाठी हे क्वेश्चन विचारले जातील. म्हणून तुम्ही हे क्वेश्चन खूप बारकाईने लक्ष देऊन ऐका. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, बर्मी द्राक्ष ही कोणत्या राज्यात सापडतात? अलीकडेच या बर्मी द्राक्ष आपण निर्यात केलेली आहे, याबद्दल न्यूज आलेली आहे, त्याबद्दलचा क्वेश्चन आहे की बर्मी द्राक्ष ही कोणत्या राज्यात सापडतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, मिझोरम राज्यात बर्मी द्राक्ष सापडतात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मिझोरम राज्याचा उल्लेख आलेला आहे, तर तुम्हाला मिझोरमबद्दल थोड्याशा फॅक्ट माहिती पाहिजे. बघा, मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत जोराम थांगा, त्यानंतर गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ली, आणि मिझोरमची राजधानी आहे एजवाल. त्यानंतरचा क्वेश्चन पहा मित्रांनो, कोणत्या महिला क्रिकेटपटूला नाडाने डोप टेस्टमध्ये नापास झाल्याबद्दल 4 वर्षासाठी बंदी घातली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, अंशुला राव, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नाडा, नाडा या संस्थेबद्दल उल्लेख केलेला आहे. तर याबद्दल आपल्याला एक नाडा या संस्थेबद्दल एक फॅक्ट माहिती पाहिजे. तर बघा, नाडाची स्थापना झाली होती 24 नोव्हेंबर 2005, आणि हेडक्वार्टर मुख्यालय आहे नवी दिल्ली, या ठिकाणी नाडाचे मुख्यालय आहे. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नाडाचे हेडक्वार्टर कुठे आहे, तर नवी दिल्ली. त्यानंतरचा क्वेश्चन पहा मित्रांनो, CBIचे नवे विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रवीण सिन्हा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी CBI या संस्थेबद्दल एक उल्लेख आलेला आहे. तर बघा मित्रांनो, CBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1963, आणि हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली, या ठिकाणी CBIचे हेडक्वार्टर आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, 2021 मधील जगातील 100 सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीमध्ये किती भारतीय मेडिकल कॉलेजला स्थान मिळाले आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 6 भारतीय मेडिकल कॉलेजला स्थान मिळालेले आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, साजन प्रकाश हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत? बघा मित्रांनो, क्वेश्चन काय विचारला की साजन प्रकाश हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, केरळ राज्यातील हा खेळाडू आहेत साजन प्रकाश. तर बघा, आता या ठिकाणी केरळ राज्याचा उल्लेख आलेला आहे, त्याबद्दल आपल्याला केरळबद्दल एक थोडीशी माहिती पाहिजे. केरळचे मुख्यमंत्री आहे पिनाराय विजयन, त्यानंतर राज्यपाल आहे अरिफ मोहम्मद खान, आणि केरळमध्ये भाषा बोलली जाते मल्याळम, आणि केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. बघा मित्रांनो, ह्या केरळबद्दलच्या तुम्हाला छोट्याशा फॅक्ट माहिती पाहिजे, कारण ह्या क्वेश्चन सरळ सेवा एक्झामला विचारले जातात. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, मॉडर्निक कोविड लस कोणत्या देशाने विकसित केली आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अमेरिका या देशाने मॉडर्निक कोविड लस ही विकसित केलेली आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अमेरिका या देशाचा उल्लेख केलेला आहे. सध्या बघा, अमेरिका देशाबद्दल एक फॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे, सध्या अमेरिकेचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत जो बायडेन, हे 46वे अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा, अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन, या ठिकाणी करन्सी म्हणजे चलन अमेरिकेमध्ये वापरलं जातं डॉलर. बघा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, हे फॅक्ट याबद्दल तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या तिरंदाजी क्रमवारीत कोणत्या भारतीय तिरंदाजीने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दीपिका कुमारी.
आता या ठिकाणी बघा, दीपिका कुमारी ही तिरंदाजी संबंधित आहेत असा पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की दीपाकी कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ही तिरंदाजी. आणि एक दुसरा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की दीपिका कुमारी ही कोणत्या राज्यातून, म्हणजे कोणत्या राज्यातली आहे, तर ही झारखंड राज्यातली आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो लास्ट क्वेश्चन पहा, लास्ट क्वेश्चन पहा. भारतीय हवाई दलाचे नवे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचा आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या करंट अफेअरमध्ये या क्वेश्चनचं तुम्हाला बरोबर आन्सर आपण सांगणार आहे. तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचे आहे. बघा मित्रांनो, आज आपण 5 जुलैचे करंट अफेअरचे क्वेश्चन जेवढे बनतील ते आपण 10 क्वेश्चन या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत, कारण आता हे येणाऱ्या एक्झामला यातील क्वेश्चन काही ना काही तुम्हाला विचारले जातील. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला हे डेलीचे करंट अफेअर जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलचे खालील लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.